नमस्कार महाराष्ट्र, मी वैष्णवी। अॅग्रो वन डिजिटलच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा। शेतीसाठीच्या पायाभूत निधी योजनेतून शेतकऱ्यांना अतिशय अल्पदरात म्हणजेच 1-2% दरानं कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारनं योजना सुरू करावी अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत आयोजित केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे। तसंच सध्या वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकांचं विलिनीकरण होत आहे, त्यामुळे बँकांच्या शाखांचे IFSC क्रमांकही बदलत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान निधी योजनेचे पैसे जमा होण्यास अडथळा येतोय, त्यामुळे यावर तोडगा काढायला हवा अशी सूचनाही कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे। केंद्राच्या कृषी विषयक कायद्यांना विरोध दर्शवत दिल्लीच्या रस्त्यांवर गेल्या 10 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू असून त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही आहे। या कायद्यांच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयात नेमलेल्या समितीचा अहवाल सादर झालेला असून न्यायालयानं हा अहवाल सार्वजनिक करावा, तसंच पुढच्या चर्चा आणि कारवाईसाठी केंद्र सरकारकडे सुपूर्द करावा अशी विनंती या समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी केली आहे। येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यातली सर्व महाविद्यालयं सुरू करण्याचा विचार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। ते काल बातमीदारांशी बोलत होते। 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत CET परीक्षा होतील असंही त्यांनी सांगितलंय। तसंच राज्यभरातल्या 226 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीनंही परीक्षा होईल। यावर्षी 855,869 विद्यार्थी CET परीक्षा देणार आहेत अशी माहिती सामंत यांनी दिली आहे। तसंच परीक्षा देत असताना सर्व विद्यार्थ्यांना COVID-19 प्रतिबंधक नियमांचं पालन करावं लागेल असंही त्यांनी सांगितलं आहे। राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आयुक्तालयात झालेल्या बैठकीत रब्बी हंगामाच्या नियोजनाला मान्यता देण्यात आली आहे। यात विकेल ते पिकेल या धोरणाला चालना देणाऱ्या योजनांना प्राधान्य देत यंदा 55 लाख हेक्टरवर रब्बी हंगाम घेण्याचं नियोजन कृषी विभागानं केलंय। दरम्यान चांगल्या पावसामुळं यंदा हरभऱ्याचं क्षेत्र 24 लाख हेक्टरच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विकेल ते पिकेल या धोरणाचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचं तसंच रब्बीचं नियोजनही याच धोरणावर केंद्रित करण्याच्या सूचना कृषीमंत्र्यांनी दिल्या आहेत। मराठवाड्यात पावसाचा मुकाम आणि आकाशात ढगांची दाटी कायम आहे। मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात हिंगोली, परभणी आणि नांदेड हे जिल्हे पावसाच्या निशाण्यावर होते। या 3 जिल्ह्यातील 50 मंडळात अतिवृष्टी झाली असून नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना तर पावसानं अक्षरशः झोडपून काढले। लातूरमध्ये पावसाची मध्यम ते दमदार हजेरी लागली तर बीड, औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर तुलनेनं कमी होता। सतत आणि अतिवृष्टी स्वरूपात बरसणारा हा पाऊस खरीप पिकांसह फळपीक आणि भाजीपाला वर्गीय पिकांसाठी मोठं नुकसान करणारा ठरतो आहे। सांगली जिल्ह्यात 4-5 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाची रिमझिम सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी काहीसे धास्तावले आहेत। पावसाचा अंदाज कमी अधिक असल्यानं मिरज तालुक्याच्या पूर्व भागासह अन्य भागात फळ छाटणी सुरू आहे, मात्र ढगाळ वातावरणाने पावसाचा जोर वाढला तर द्राक्षाची फळ छाटणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। दरम्यान फळ छाटणीसाठी जिल्ह्यात बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून बागेची कामं करणारे मजूर दाखल झाले आहेत। त्याचबरोबर स्थानिक गावातील मजुरांकडून देखील फळ छाटणीचं नियोजन शेतकऱ्यांनी सुरू केलं आहे। पावसाचा जोर वाढला असल्यानं कोकण, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली असून आज कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर मराठवाडा, विदर्भात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। दरम्यान पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे। यासोबतच आजच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। दिवसभरातील शेतीशी निगडीत प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा अॅग्रो वन डिजिटल।